मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ नांडू नबे, काहे दिया परदेस, कहाँ लगा बेटा? हाँ, ठीक तो ना, तुम ठीक हो ना बेटा? ज्यादा चोट तो नहीं आई तुम्हें? नहीं, अभी नहीं मरना, अभी जाना ठीक नहीं होगा बेटा। तू अभी खराब चल। अब तुम यहीं का आएगा पापा। अभी खराब चल। चल तू। पापा। चल तू। पापा। चल तू। पापा प्लीज तुम यहीं का दबा। चल तू। आई, आई। बगा काय केलं गौरीने? हो निदान सगळं बेटा। बस चल तू। पापा प्लीज। तू खराब चल। माझं एकदा ऐकून घ्या ना प्लीज। अभी खराब चल। हो तिकडे। पापा। अभी खराब दे तू। काय चाललं आपल्या लेकीचं पाहिलंस तू? सर्रासपणे आपल्या नजरेसमोर गोष्टी घडतात, आपल्याला पत्ताही नाही। विश्वासघात केलास तू, लक्षात ठेव माझा। अख्ख्या बिल्डिंग समोर नालस्ती केलीस तू माझी, काय तमाशा झालाय? चला बाहेर वा, दार लावलंय। कधीपासून चाललंय प्रकरण? किती दिवस आई वडिलांना अंधारात ठेवून राजरोसपणे वावरतेस तू? त्याची ही फळ दिलीस तू? हे धंदे करताना तुला एकदाही माझी आठवण नाही आली? सगळ्या लोकांसमोर तमाशा मांडलास तू माझा, माझ्या प्रेमाची ही किंमत केलीस तू? अगं मायनं भरवलेल्या घासाची परतफेड तू बापाच्या तोंडात शेण घालून गेलीस? लाज कशी वाटली नाही तुला आमच्या अभृची भिंड काढताना? बोल, शांत व्हा ना। मी बोलते तिच्याशी, चुकलंय तिचं, आपलं चुकलंय, आपण विश्वास ठेवलाय मुलीवर। त्या सगळ्यांसमोर त्या मुलाला, त्या शिवला। अहो मी बघितलंय, तुम्ही शांत व्हा जरा। हे बघा, आपण तिला समजावू आणि हे प्रकरण इथेच मिटवूया। अगं करायचंच कशाला हे प्रकरण? पण आई वडिलांचा जरा सुद्धा विचार नाही तुला? आपण लाड केली इज्जत, ही इतकी वर्ष कमवली इज्जत मातीत घातली या मुलीने, काय तोंड दाखवू लोकांना मी आता? अहो अहो, तुम्हाला काहीतरी होईल। नचिकेत पाणी दे बाबा। काय व्हायचं राहिले? काय केलंय मी सर,
किती स्वप्न बघितली तुझी. सगळं संपलं. किती संपवलं तो शिव सुद्धा. त्याने आपली लायकी दाखवून दिली. मला वाटलंच होत की हे लोक विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. हे लोक इथे येतात, आपल्या लुटून निघून जातात. त्यांनी तेच केलं. शिवने तेच केलं. हा आजचा दिवस बघण्यापेक्षा मी जर मेलो असतो ना तर बरं झालं असतं असं वाटतं मला. असं काय बोलताय तुम्ही? हा असं काही होणार नाहीये. आपण समजावून सांगू ना गौरीला. तुमच्या आणि माझ्या शब्दाच्या बाहेर आहे का गौरी? गौरी तू बाबांना सांग, या पुढे त्या मुलाला तू भेटणार नाहीयेस आणि त्याच्याकडे बघणार सुद्धा नाहीयेस. हे प्रकरण इथे संपलं. अगं सांग. बाबा प्लीज, मी चुकले. गौरीच्या आधी तुम्ही मला माफ करा बाबा. निशा आहे बघ, तू यामध्ये काहीही बोलू नकोस. नक्की एक मिनिट, आज तू मला थांबवू नकोस. बाबांनी मला या घरात हकलून जरी दिलं ना तरी चालेल, पण मी आज बाबांपासून काही लपवणार नाही. खर तर या घरची सून म्हणून मी माझ्या परीने सगळं सांभाळायचा प्रयत्न करत होते. तुम्हाला मनस्ताप होऊ नये म्हणून हे सगळं प्रकरण निस्तरायला बघत होते. किती वेळा समजावले या दोघांना, दरडावलं, हात पाय जोडले, विधवड्या केल्या, किती वेळा बोलले यांच्याशी, पण हे दोघं ऐकतील तर काय? बरोबर मी खरं बोलतेय बाबा, मी खरंच खरं बोलतेय. हे प्रकरण सगळ्यात आधी मला कळलं होतं. आणि म्हणूनच मी गौरीच्या लग्नाची गाय करत होते. पण तुम्ही उलट माझ्यावरच रागावलात. आपण आता मुलं पाहूया, लग्न पाहिजे तसं अवकाश करूया. बस बाबा, मी फक्त काळजीने. तिची काळजी करायला तिचा बाप जिवंत आहे, समर्थ आहे. गौरी आता आपण काही करायला पाहिजे, सगळेच विचारायला लागले लग्नाविषयी. बाबा मला नाही करायचं लग्न. निशा बस बस, यांना वाटतं तसं काही होणार नाहीये आणि हा विषय इथेच थांबतोय. कळलंय का आई? आई आपण किती प्रयत्न केला हे सगळं थांबवायचा, कुठे फरक पडला? आपण माहित होत का? हो बाबा, आईला सगळं माहित होत. बाबा तुमच्या तब्येतीच्या काळजीने आईने तुमच्यापासून हे लपवलं असेल. हे प्रेम प्रकरण तुम्हाला कळल्यावर किती त्रास होईल याचा अंदाज होता त्याचा. म्हणून त्यांनी आजीला सांगितलं. आणि तुम्हाला काय सांगणार की तुमची मुलगी एका मुलाबरोबर हातात हात घालून फिरतीय. काय वाटलं असत तुम्हाला? तुला माहित होत का सरिता, बाबा सगळ्यांना माहित होत. खर तर नची तुमच्याशी बोलणार होता, सांगणार होता तुम्हाला सगळं, पण या घरात त्याच्या शब्दाला कुठे किंमत आहे?
आणि मी काही बोललं तर गोळेल म्हणून म्हणून या बघा या बघा आईने त्यांच्या सोन्याच्या बांगड्या मला दिल्या माझं तोंड गप्प करण्यासाठी माझ्या पुढे हात जोडले विनंती केली मला आईचा शब्द मी कसा बोलत तिथे आईनेच मुख्य संमती दिली तिथे मी तुझी एक शब्द ऐकायचं नाही मला तुझा बघा असं काही झालेलं नाहीये आणि तू तर एक शब्द उच्चारू नकोस तोंडात मुलीच्या सगळ्या गोष्टी चालल्या माहित होत त्याला गप्प बसलीस आईकडे बोललीस लेकाकडे बोललीस सुनेला बांगड्यातून गप्प केलंस तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तुमचे उद्योग चालू दिलेत सगळे निमळून मला फसवलंय काय समजत होतो स्वतःला या घरचा करता पुरुष काही लायके दाखवून दिली मला तू अरे लेकीचं काय चाललंय माझी बिल्डिंग समोर समजलं मला बापाच्या तोंडाला काळ फसलं तिने आणि बायकोनं तो वार केला पाठीवर तब्येतीची काळजी म्हणे अरे अशी जर काळजी असते ना तर हा दिवस तुम्ही दोघींनी मला दाखवणार नसता हा दिवस दाखवण्यापेक्षा मला वीज देऊन मारलं असत तर बरं अहो असं का बोलताय तुम्ही परक्याला आपलं करायला गेलो आपली माणसंच परकी करून टाकली त्यांनी आराम से बस आ गए ठीक है बाबूजी मला जितकं दुखतंय तुला किती दुखत असेल शिव अरे तू कशाला एवढा सगळा केला बाबूजी हम अंकल जी से बात करके आते ना नहीं मन्ना अभी नहीं ये सही वक्त नहीं है अभी तुम घर चलो तुम्हारी अम्मा परेशान हो रही हो चलो चल चल आराम कर जाओ चल संभालते हैं चलो हे भोलेनाथ और क्या क्या करवाओगे हमसे हैं अरे अब तो हमारे मुन्ना के सर से जादूगरनी का भूत उतार दो ए भगवान ना आगे और ना चलो बेटा अंदर आओ चलो क्या हालत हो गई है तुम्हारी है आओ अरे जल्दी आओ बिठाओ पहले बैठो मां हे भगवान बैठो संभाल के देखा अगर वक्त पे आपने सब कुछ संभाल लिया होता ना तो आज हमारे मुन्ना की ये हालत नहीं होती आओ तुलाच काय कोणालाही सांगायची गरज वाटत नाही मला माझा कोणाचा काहीही संबंध नाही बाबा प्लीज मी सांभाळू शकतो मी स्वतःला माझ्या मागे कुणी येण्याची गरज नाही अजून लाचार पण होऊ नका मला निशा आई अग आता काही सुचत नाही गेल्या 35 वर्षात कधी अशी नातं तोडण्याची भाषा नव्हती केली Thank you.
पे पट्टी बांध रखी है, लेकिन आप तो समझदार हैं। हाय हाय, हमारे बच्चे की जान को कुछ हो जाता तो। हाँ माँ, नर्मदा बस करो। कैसे बस करें? हैं? आपका क्या है? लेकिन हमारी जान तो अपने मुन्ना में अटकी है ना। हे भगवान, मुन्ना, कितनी चोट खाई है तुमने बेटा? अब तो समझ जाओ बेटा, अब तो अपनी अम्मा का कहा मानो, या अब भी करनी अपनी मनमानी? अरे क्या शुरू कर दिया ये सब आपने? उसे जरा चैन से सांस तो लेने दीजिए। यहाँ हमारा दिल जल रहा है। और यू नॉट होस। अम्मा ठीक है, किसी को कोसने की जरूरत नहीं है। आप मुन्ना, अरे तुम्हें इतनी चोट लगी है और कह रहे हो कि ठीक हो? अरे भाई, मर्द को छोटी मोटी चोटें लगती रहती हैं। हाँ बराबर है, माला पण खूब लागले है। जाओ जाके नहा कर आओ। ओके। आपने रोका क्यों नहीं इसे? हैं? अरे ये तो बच्चा है, नादान है, अकल नहीं है, लेकिन आप तो समझदार है ना? अम्मा, जो हुआ उसके जिम्मेदार हम हैं। बाबूजी को मत डांटिए आप। मुन्ना तुम नहीं, इस सब के लिए वो गौरी जिम्मेदार है। उसी के लिए किया ना तुमने ये सब कुछ? उसी के चक्कर में तुम अपनी जान पर खेल गए और वो वहां घर में आराम से बैठ गई। ऐसी बात नहीं है अम्मा, वो भी बहुत परेशान है। जिस तरह अंकल जी गौरी जी को गुस्से में लेके गए हैं ना, चिंता हो रही है। यहाँ हमारी जान पे पड़ी है और इसे गौरी और गौरी के बाबा की चिंता हो रही है। अरे जाने दो उन्हें जहां जाना है, ना तो हमारा गौरी से कोई नाता है ना उसके बाबा से। पानी ला रहे हम। अंकल जी, हमें इन सब चीजों का मतलब जानना था। माझ मन तुला करना नहीं, यानी कि मेरे मन में जो है वो तुम्हें पता नहीं चलेगा, तुम समझ नहीं सकते। अंकल जी, मी आणि वेणू वसईला जाणार देवीच्या दर्शनला। अरे वाह, क्या बात है। बरोबर गौरीला घेऊन जाऊ? अंकल जी, हमें कुछ जरूरी बात करनी है आपसे। किस बारे में? तुम्हारे घर पे शादी की बात चल रही है। मेरी क्या मदद चाहिए? अंकल जी, हमें शादी नहीं करनी। अंकल बरात ना। आप शांत रहिए। मेरी बात सुनो तुम। अंकल जी विश्वास कीजिए हम पे, सही सलामत लेके आएंगे उन्हें वापस। मुझे बताया नहीं? काय बताया नहीं? आता हिंदी भाषा आपली झाली घरची। तुला काय झालं असतं तर माझं काय झालं असतं? अब हमारे बिना नहीं रह सकती ना, जानते हम। या दोघांचं लफडं होतं। मी पण पाहिलं होतं बस स्टॉपवर त्यांना। हो मी पण बघितलं। मराठी भैया, मराठी भैया बोलत होते। झालं झालं। भाई आपण किती प्रयत्न केला हे सगळं थांबवायचा, कुठे फरक पडला? आपण तुला माहित होत सरिता, सगळं निमळून मला फसवलंय। काय समजतो तो स्वतःला या घरचा कर्ता पुरुष?
लायकी दाखवून दिली मला. लेकीचं काय चाललंय माझ्या बिल्डिंग समोर समजलं मला. बापाच्या तोंडाला काळ फसलं तिने आणि बायकोर तो वार केला पाठीवर. कुठे निघाला माश्ना? माझा कोणाचा काहीही संबंध नाही.